इतके वर्ष झाल्यानंतर अशा प्रकारचं आक्षेपार्ह लिखाण करायचं आणि पुन्हा महापुरुषांच्याबद्दल किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर किंवा सावित्रीबाई फुले ह्या महिलांच्याबद्दल काही वेगळ्या प्रकारची गरळ ओकण्याचं काम करायचं, ह्याचा तपास लागला पाहिजे, छडा लागला पाहिजे. ह्या संदर्भात मी सीपीला हेच सांगितलं की सीपी, इतरांच्या बाबतीमध्ये कुणाचं जर झालं तर ताबडतोब यंत्रणा तुमची कामाला लागते, लागावी, त्याबद्दल माझं अजिबात दुमत असण्याचं कारण नाही. परंतु तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त हे महत्त्वाचं आहे, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नवीन पिढीनं काम करावं अशा प्रकारचं आमचं सातत्याने म्हणणं असतं. आणि त्याकरता आम्ही सीपींशी बोललो, त्यांनी वेळ दिला, त्यांनी सगळी गोष्ट समजून घेतली, त्यांनी सांगितलं की मला थोडासा वेळ द्या, मी ह्याच्या खोलामध्ये जाऊन अशा प्रकारचं त्या वेबसाईटवर हे लिखाण करण्याच्या करता कुणी प्रवृत्त केलं, कोण ह्याच्या पाठीमागचा मास्टर माइंड आहे हे पण शोधून काढायला आम्ही त्यांना विनंती केली. असेच आणखी व्हिडिओ आणि बातम्यांसाठी डाउनलोड करा दिव्य मराठी ॲप.